श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावलाय. कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने चौथे, तर कर्वेनगर येथील स्वसित श्री ग्रहरचना संस्था मर्यादित यांनी पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या 187 मंडळांपैकी 86 मंडळांनी पारितोषिक मिळवली असून ट्रस्टच्या वतीने 11,39,000 रुपयांची बक्षिसं या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पहिलं जे मंडळ आहे ते आदर्श मित्र मंडळ धनकवडी, त्यांना आपण 51,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. दुसरं जे आहे ते श्रीकृष्ण तरुण मंडळ आहे, ते कॅम्पमधलं आहे. त्यांनी सर्जिकल ट्राईक अशा प्रकारची सजावट केली होती, त्यांना आपण 45,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तिसरं जे बक्षीस आहे ते काळभैरवनाथ तरुण मंडळ, त्यांनी एक काल्पनिक देखावा केला होता, त्याला 40,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. आणि जे महाराष्ट्र तरुण मंडळ आहे सिटी पोस्ट जवळचं, त्याला सैनिक हो तुमच्यासाठी हा अत्यंत चांगला देखावा त्यांनी केला होता, त्यांना 35,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि स्वस्तिश्री गृहरचना संस्था मर्यादित कर्वेनगर यांनी पंचतत्वाचा पर्यावरणपूर्वक समतोल ही जी काही सजावट केली होती त्या सजावटीला 30,000 रुपयाचं बक्षीस, एकंदर जी बक्षीसं दिली गेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून, ती विजेती मंडळं 86 असून बक्षीस रक्कम ही 12,39,000 रुपये इतकी आहे. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार आहे. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम उपस्थित राहणार आहेत.